नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील एप्रिल आणि मे 2023 मध्ये अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आता आपण शासन निर्णय पाहू. एप्रिल व मे 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा जी आर महसूल व वन विभागाने जाहीर केला आहे आणि हा जी आर 12 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झालेला आहे. आता आपण शासन निर्णय पाहू. शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी 22,86,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे असे या शासन निर्णयात सांगितले आहे. आणि यानंतर हा निधी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आता आपण पाहू. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12,09,00,000 रुपये, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8,12,00,000 रुपये, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 74,00,000 रुपये, त्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी 14,00,000, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 248,00,000 इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे. अशा प्रकारे शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.